साधा खोकला आला किंवा शिंक जरी आली तरी खूप भीती वाटते. लिफ्ट मधून जरी जाऊन आलो तरी सतत हात धुवावा असा वाटतो. रादर काही लोक तर लिफ्ट मधून जाऊन आल्यानंतर चक्क डेटॉल ना आंघोळ करतात. मला कोरोनाची लक्षणं तर नाहीयेत ना, अशी शंका दिवसातून सतत येत असते, स्पेशली बातम्या पाहिल्यानंतर. त्यामुळे कोरोनापेक्षा कोरोनाच्या भीतीमुळेच आपण जास्त अशक्त होत आहोत. कोविडपेक्षाही जास्त कोरोना फोबिया वेगाने पसरतोय आणि तो थांबवण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही, तो आपणच खरं तर थांबवू शकतो. पण थांबवायचं म्हणजे नक्की काय करायचं, कसं, आणि मुळात आपल्याला कोरोना फोबिया आहे का, असेल तर कसं ओळखायचं की आपल्याला आहे म्हणून, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आजच्या भागामध्ये, आजच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मंडळी, माझं नाव उर्मिला आणि वेलकम टू माय पॉडकास्ट शो द उर्मिला शो. म्हणूनच कोरोना फोबिया जन्माला आलाय का, आणि जर असेल तर तो मला झालेला आहे की नाही, हेच सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आणि त्यासाठी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारायला, आपल्याला छान एक्सपर्टकडून करेक्ट माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलेल्या स्वप्ना असेरकर, आणि त्याचबरोबर मी जाम खुश होते की दोन दोन एक्सपर्ट आहेत, तर मला दोन्हीकडून भरपूर माहिती मिळते, कारण की अशी माहिती सांगणारं बाहेर कोणी नाही मिळत दुर्दैवानं. म्हणूनच आपल्याकडे बोलण्यासाठी आलेल्या आपल्या दुसऱ्या ताई आहेत, त्या म्हणजे रश्मी पटवर्धन. हॅलो आणि वेलकम, तुमच्या दोघींचं मी मनापासून स्वागत करते. मुळात एखाद्या गोष्टीचा फोबिया असणं म्हणजे काय, आणि कोरोना फोबिया कसा असतो? घरी मुलगा किंवा मुलगी वेळेवर घरी आली नाही तर आईला काळजी वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. बरोबर. एक अर्धा तास उशीर झाला तर काळजी असते. बरोबर. दोन तास उशीर झाला तर थोडीशी भीती वाटायला लागते. आणि मग दोन तासांनी जेव्हा ती आई येते, ती मुलगा किंवा मुलगी येतात घरी, आणि मग आईचे जे डायलॉग सुरू होतात ते भीतीपोटी असतात की काय हे, ही काय वेळ आहे का घरी यायची, आधी सांगून नाही का यायचं, ही काय पद्धत झाली का, वगैरे वगैरे. पण एकदा तो मुलगा घरी आल्यानंतर सुद्धा जर आई त्याच इंटेन्सिव्ह थॉट मध्ये राहत असेल की बापरे जर हा आला नसता घरी आणि याला काही झालं असतं तर काय ग, अशाच विचारात जर ती पुढे पण राहिली मुलगा समोर दिसत असताना सुद्धा, तर मग तिथे कुठेतरी थोडासा फोबियाचा आपल्याला, त्याला फोबिया आहे ह्या कृतीला किंवा या वर्तनाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण कोरोनाबद्दल आजूबाजूला जे बघतो उदाहरण, त्याच्यामध्ये बघा की पहिल्यांदा सांगत होते की तुम्ही बाहेर पडू नका, अमुक करू नका, सोशल डिस्टन्स ठेवा म्हणजे कोरोना होणार नाही, ते पाळलं. पण नंतर अशी लक्षणं दिसून आली किंवा अशी उदाहरणं दिसून आली की ती व्यक्ती कुठे मिसळत पण नाही पण तिला कोरोना झालाय. बरोबर. म्हणजे एक्झॅक्ट कारण काय किंवा त्याच्याबाबतची शास्त्रीय माहिती ही लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली गेली नाही. तसं अगदी छोटस उदाहरण द्यायचं झालं तर की एक मागच्या महिन्यामध्ये माझ्या मैत्रिणीला थोडासा ताप येऊन गेला, पण ऍब्सोल्युटली घसा नाही, सर्दी नाही, काहीच नाही, आणि कणकणी होती, श्वासाला काही त्रास नाही. आणि मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की काय काय होत आहे, तर त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं लक्षण असं होतं की शिवरिंग होत आहे, थंडी वाजून आली आहे. तर अजिबातच कोविडमध्ये शिवरिंग होत नाही, थंडी वाजून येत नाही, थरथरच कापत नाही तुम्ही. आता हे खूप मोठं लक्षण आहे, पण हे एकदम इतकी छोटी गोष्ट आहे की ती सर्वसामान्यांना माहिती नसणं हे खूप स्वाभाविक आहे. पण त्यात इतकी तिला भीती बसली की तो साधा वेगळा व्हायरल फीवर सुद्धा बरा व्हायला 15 दिवस गेले. हे असं आपल्यावरती काहीतरी आलंय याचा जो शॉक आहे आणि त्याच्या मधून जे डिनायल मोड जो ऑन होतो की हे स्वीकारताच येत नाही की असं कसं काय झालंय. म्हणजे मग अगदी जवळपासच्या लोकांना कोविड जर झाला किंवा आपल्यामध्ये कोणती तरी टेस्ट करून तो जर पॉझिटिव्ह निघाला तर मला कसं काय होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की कित्येक जणांना, आणि त्याच्यात आपणही आहोत, की अजून स्वीकारताच येत नाही की काय झालंय, एक्झॅक्टली काय झालंय. पण काही लोकांनी खूप काय काय गमावलंय, तर अशा वेळेला त्यांनी कसं कोपअप करावं, कारण हे नुकसान आता त्यांना डोळ्यांना दिसणार आहे आणि हे कोविड होण्यापेक्षा भयानक. मानसिक आजारांचं प्रमाण किंवा स्वास्थ्य हरपण्याचं प्रमाण या काळामध्ये वाढलंय का, कारण वाढलेल्या बातम्या आल्या आमच्या कानावरती, ज्यातलं एक अब्यूज किंवा डोमेस्टिक व्हायलन्स असेल,
म्हणजे मी असे आपल्या भारतात तर दुर्दैवानं इतकं लेबर वर्क आहे ज्यांचं शारीरिकच कॉन्टॅक्ट असणं, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर ड्रायव्हर, ड्रायव्हर बसतोच आपल्या एका फुटावरती आणि प्रायव्हेट आपल्या घराच्या खाली गाड्या आणि त्यांचे जे ड्रायव्हर्स असतात कामवाल्या असतील खूप खूप लोक आहेत अक्षरशः मग त्या ब्युटी पार्लर्स एम्प्लॉईज सलॉन हेअरकट्स तर त्यांचं बॉडी मसाजेस आणि ह्या सगळ्या डर्मटॉलॉजिस्ट कोणी जातच नाहीये त्यांच्याकडे आणि अजूनही ती भीती आहे तर त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं आर्थिक प्रचंड नुकसान झालंय तर तो जो आता ताण आहे आणि त्याच्यामधून जे त्यांचे आय एम शुअर की त्यांच्या घरामध्ये सुद्धा ते सगळं उमटलेलं असणार आणि त्या काळजीच्या सावटामध्येच ते असतील त्यांनी कसं कोपअप करावं आता हा ताण आणि हे सगळं. WHO ने हे अप्रूव्ह केलेलं आहे किंवा या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेशच केलेला आहे की काही म्हणजे ज्याला पूर्वी जीवन मूल्य किंवा नीती मूल्य असं म्हटलं जायचं त्याला आता त्यांनी जीवन कौशल्य असं म्हटलेलं आहे की संवाद साधता येणं, हार पचवता येणं, ताणाचं माझ्या व्यवस्थापन करता येणं, माझ्या भावना मला स्वतःला ओळखता येणं आणि त्या नेमकेपणाने व्यक्त करता येणं. सो हा जो ही जी सगळी छोटी छोटी कौशल्य आहेत की जी तुम्हाला रोजच्या जगण्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडताय तर ह्या जगण्या ह्या कौशल्यांना काही खास ट्रेन लोक असतात आणि शाळांकडे कसं होतं नाही आम्ही याचे तास घेतोय. आता तास घेतोय म्हणजे काय करतोय तर जातो आणि ते पान वाचून दाखवतात आणि त्याच्यावर दोन प्रश्न परीक्षेत विचारतात म्हणजे त्यांचा पुढे जाऊन सांगते दुसऱ्या विषयांचा सिलेबस तिथे कम्प्लीट केला जातो तसंही होऊ शकतं.